मान्य करा किंवा नाही पवार पक्ष फुटून शांतित कार्यक्रम करू शकत नाहीत कायद्याची भाषा नाही की आमदारांना पाडायची सुद्धा भाषा नाही माझी चूक झाली असं कोणत्याही मतदारसंघात शरद पवारांचा सूर नाही पवारांची झाकली मूठ अजित पवारांची पोल खोल करे नेमकं घडलंय का महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हणजे उदयनराजे भोसलेंचा या ठिकाणी अनुभव किंवा त्यावेळी जे घडलं त्याचं आत्ता काहीसा संबंध जोडला तरी जमू शकतं ज्यावेळी उदयनराजे भोसले यांना साताऱ्यामधून आव्हान द्यायचं होतं त्यावेळी जाहीर रित्या पावसामध्ये भिजत शरद पवारांनी म्हटलं की माझी चूक झाली मी उदयनराजेंना उमेदवारी द्यायला नको होती कदाचित याच गोष्टींचा कुठेतरी लोकांना मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट त्यांच्या मनाला भिडली आणि त्यानंतरच उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला असं त्यावेळी सुद्धा बोललं गेलं आणि अर्थातच राजकीय विश्लेषकांचं मत सुद्धा असंच काहीसं होत पण आता तसं काहीसं घडताना दिसत नाहीये चर्चा सुद्धा वेगळी आहे ठीक आहे जे लोक अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्यांच्या मतदारसंघांमध्ये सभा होता है, होता है। त्या है, होत आहेत दौरे होत आहेत परंतु त्यावरती कुठलीही ऍक्शन होत नाहीये हीच गोष्ट खटकणारी आहे अजित पवारांचे राजकारण हा महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रीय भाजपाच्याही दृष्टीने कळीचा मुद्दा त्यांच्याकडे आमदार किती या प्रश्न इतकाच महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जनता त्यांना कशी स्वीकारते अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शेजारी जाहीर व्यासपीठावर सहकारी या नात्यानं विराजमान झाले उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोघांचा हा पहिलाच कार्यक्रम अजित दादा तुम्ही योग्य जागी आला आहात अशा शब्दात भारतीय राजकारणाचे इलेक्शन मशीन चालवणारे असे ज्या अमित शहा यांना म्हटलं जातं त्यांनी काढलेले हे उद्गार पण जरा उशीरच केला असा चिमटाही त्यांनी काढला म्हणजे अजित पवार देर आहे हे झालंच पण दुरुस्त आहे क्या हे अजून उरलेलं आहेच दादा नेमके किती लोक घेऊन आले आहेत धर्मनिरपेक्षतेचा विचार मानण्याची परंपरा असलेला पश्चिम महाराष्ट्र खरोखरच हिंदुत्ववादी वळण स्वीकारणार आहे का हे प्रश्न मात्र अजूनही बाकी आहेत अजित पवार सरकारमध्ये स्वतःसाठी नवे स्थान शोधणार असतील तर त्यांना आणखी आमदार भक्कम जनाधार आपल्या पाठीशी असल्याचे भाजप नेत्यांना दाखवून द्यावं लागेल हे शक्य आहे का ते येणारा काळच सांगेल सध्या तर अजित पवार यांच्या मागे आमदार किती ही संख्या ही स्पष्ट नाही देर कर्दी या आशयाचा अमित शहा यांच्या वाक्यांवरती दादा मंद विनयशील हसत होते आणि त्यांच्या समक्ष उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हसत होते अगदी तोंड भरून बर झाला उशीर केला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनातल्या मनात म्हणत मनात मनात असणार हे सुद्धा त्यावेळी बोललं गेलं असो मात्र या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर यामध्ये एकच कळतय की शरद पवारांची झाकली मूठ सध्याच्या घडीला सव्वा लाखाची शरद पवार खूप मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण कायद्याची भाषा होत नाहीये कोणते आमदार कुठे गेलेत याबाबतही बोललं जात नाही फ्लोर टेस्टही होत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दौरे होत आहेत सभा होत आहे पण आमदारांना पाडा पाडण्याची भाषा काय अजून होईना आणि यावरूनच कळत आहे की मोठा गेम अजून बाकी आहे असो तुम्हाला याबाबत काय या वाटतंय तुमचं मत जरूर व्यक्त करा तुम्हाला जर आपल्या चॅनेलवरती कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसारित करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे जय महाराष्ट्र पब्लिक